हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. बरं, तुम्ही सगळे कसे आहात? घरीच आहात ना? घरीच राहा आणि सुरक्षित राहा. बरं, लॉकडाऊन पिरियड सुरू आहे आणि जेव्हापासून हा लॉकडाऊन पिरियड झाला आहे तेव्हापासून मी तुमच्यासाठी नवीन नवीन सेलिब्रिटी आणते आणि आपण व्हिडिओ कॉलवर त्यांच्याशी गप्पा मारतोय. आजही एक सेलिब्रिटी मी तुमच्यासाठी घेऊन आली आणि त्या सेलिब्रिटीचं नाव आहे किशोरी आंबिये. चित्रपट असू दे, मालिका असू दे किंवा एखादं नाटक असू दे, प्रत्येक क्षेत्रात आपल्या अभिनयाची छाप सोडणारी ही अभिनेत्री नक्की घरी काय करते, चला बघूया. म्हणजे शनुबाईला खूप मिस करते, खूप मिस करते. हे बॉन्डिंग कसं आहे म्हणजे ऑफ स्क्रीन? खूप खूप गोड बॉन्डिंग आहे. म्हणजे मदर डॉटर बॉन्डिंग आहे ते. आणि खरंच आई मुली सारखं फ्रॉम द डे वन मी जेव्हा जॉईन झाले तेव्हापासूनच ते बॉन्डिंग सुरू झालं. आणि लिटरली आता कुठलाही काही हे असू दे की मला बरं नसू देत, मला मायग्रेनचा जरा थोडा त्रास होतो, तर तो छोटा जरी त्रास झाला, काही थोडं जरी झालं ना तरी ते नाटक असू दे किंवा एखादा सिनेमा असू दे, ही अभिनेत्री नसेल तर तो चित्रपट, ती मालिका किंवा ते नाटक टीआरपीच्या याच्यात थोडं कमीच पडतं. अशी अभिनेत्री किशोरी आंबिये माझ्यासोबत आहे, कशी असत आई? मस्त, एकदम छान, झकास. काय म्हणजे सगळ्यांचा आता असं बोलतात ना की एकदम कंटाळवाणा प्रश्न किंवा आवडीचा प्रश्न, काय करतेस सध्या घरी? आळशी झाले, खूप आळशी झाले, खूप. म्हणजे दिवस शूटिंगच्या वेळी माझा दिवस 5 वाजता सुरू होतो सकाळी, कारण का 7:30 कॉल टाइम असतं, कधी 8:30 कॉल टाइम असतं. 8:30 कॉल टाइम असलं तर ते कुठेतरी मड मालवणीला असतं, मग मला घरातून लवकर 7 निघावं लागतं. सो आय हॅव टू गेट अप ॲट 5 or 5:30. तर त्याच्यासाठी सगळं पटापट पटापट आहे. रात्री 11:30 शिवाय घर बघायला मिळत नाही. आता असं 9:30 बरं. मी ताईचा एक सगळ्यात आवडता प्रश्न विचारते, मला माहितीये त्यानंतर ती माझ्यावर चिडणार आहे. जेवण वगैरे बनवतेस की नाही घरी? नाही, अजिबात नाही. मला खूप कंटाळा आहे त्या गोष्टीचा. मला हे आवडत, भांडी घासायला खूप आवडत, भांडी खूप घासत. पण जेवण म्हणजे अगदीच आता हा चल वेळ पडली तर करावं लागतं, पण असं असं नाही का माहितीये, कारण का मला ना प्रचंड घाम येतो शूटिंगच्या सुद्धा, मला खूप घाम येतो आणि आय स्वेट अ लॉट. तर त्याच्यामुळे आता इतका उन्हाळा आहे त्याच्यात आम्ही लास्ट फ्लोअरला राहतो, त्याच्यामुळे खूप गरम असतो. त्याच्यात ते किचन कडे त्याच्यात काहीतरी गरम गरम करा, मला कंटाळा आहे थोडं घाम आणि मी भिजते. म्हणून म्हणजे तुम्ही बाकी मला कुठलंही काम द्या, मला हे देऊ नका असं. पण मला आवड आहे, आवड आहे, याच्यामुळे मी करत नाही. वा, खरंच खूप छान. मला एक प्रश्न विचारायचा आहे की हे लॉकडाऊन ज्या संपेल, आता कधी संपेल माहिती नाहीये, कोणालाच माहिती नाही, झाल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट काय करणार आहे? लॉकडाऊन संपल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट मी घरातून बाहेर तेव्हा पडणार नाही जोपर्यंत कम्प्लिटली सेफ होत नाही सगळं, तोपर्यंत नक्कीच नाही पडणार. पण असं एक म्हणतात ना इंटरनल हॅपीनेस असतो ना की आता काय मी पडू शकते बाहेर. एक्झॅक्टली, म्हणजे आता लॉकडाऊन आहे त्याच्यामुळे नाहीच पडायचं बाबा, नाहीच बाहेर पडायचं, हे चाललंय. पण एक आपल्याला जेव्हा म्हणतात ना जेल मधून सुटका होते आपली, तसं ती एक आता काय मी बाहेर पडू शकते, आता काय मी पडू शकते, आता काय माझ्यावर आहे बाहेर पडेल ते, तर तसं होईल. आणि एक चान्स घेईन थोडासा बाहेर पडायचा, म्हणजे फार नाही पण एक सेफ्टी मेजर्स ऍटलीस्ट सोसायटीच्या खाली ग्राउंड वर सोसायटीपर्यंत. अच्छा, ताई मला एक अजून विचारायचं वाटतं की तुमची कोणतीही भूमिका असू दे, मग ती छोटी असू दे किंवा मोठी असू दे, ची लांबी रुंदी कितीही असू दे, पण शेवटपर्यंत तुमची भूमिका किंवा तुम्ही लक्षात राहता प्रेक्षकांच्या. आता एक तुम्हाला तुम्ही म्हणू नको ना ताई, तू म्हण. ओके, डन. सो या प्रत्येक भूमिका करताना, जसं आता मी बघतोय की माझ्या नवऱ्याची बायको मध्ये असणारी शनू बेबीची आई जी इतकी मॉडर्न, आणि स्टार प्रवाहावर सहकुटुंब सहपरिवार मध्ये असणारी ही व्यक्ती अगदीच कम्प्लीट वेगवेगळ्या, म्हणजे कॉस्ट्युम पासून भाषण पासून सगळं वेगळं, हे कसं मॅनेज करतेस? अगं मला ना बेसिकली मला भाषा शिकण्याची खूप आवड आहे, तर त्याच्यामुळे कदाचित मी म्हणतात ना लँग्वेज फ्रेंडली आहे खूप, तर मी गुजराती फिल्म पण केल्या आहेत, मी गोवानीज पण बोलते, मी मालवणी पण बोलते,
आता घाटावरची पण बोलते असं कुटुंबामध्ये, आणि इकडे आता हेप मम्मी असते, मॉर मम्मी असं पण करते. तर त्याच्यामुळे कदाचित ते मला खूप कम्फर्टेबल पडत आहे. म्हणजे मी असं खूप काही, मला त्याला त्याच्यासाठी खूप प्रेशर घ्यावं लागतंय, मी खूप मेहनत करते वगैरे असं काही नाही करत. फक्त हा एक आहे की मला सहकुटुंबच्या इथे मला फिजिकल खूप मेहनत आहे. ओके. तिथे म्हणजे ते चालणं, त्या बाईचं चालणं, ती रावणी आहे बाई, ती मार्स बोर्ड केल्याशिवाय ती बोलत नाही. तिचं साधं चालणं, इथून तिथे चालणं सुद्धा ती हे आहे. तर ती एनर्जी वाईज मला तिथे खूप एनर्जी लागली. पण बाकी ऍज सच कॅरेक्टर म्हटलं तर मी दोन्ही कॅरेक्टर्स मनापासून एन्जॉय करते. आणि मला खूप बरं वाटतं की म्हणतात ना, आमच्या लाईन मध्ये कसं असतं की आता एक छाप पडली तर मग त्या छापची सगळी कामं. बट आय एम ब्लेस्ड की माझं शनू पेपीची मॉमी असं एक कॅरेक्टर खूप हिट झालं असतानाही लोकांनी हा दुसरा विचार करणं की ही हा पण रोल करू शकते आणि त्याच्यातही एक्सेप्ट करणं आणि तोही रोल लोकांना खूप आवडणं, हे आय एम ब्लेस्ड, मला खूप बरं वाटतं. कदाचित त्याच्यामुळे मी जास्त कम्फर्टेबल होत असते. खरंच खरंच नक्कीच. पण शनू बेबीची मम्मी साकारताना काही किस्से घडलेत का, काही प्रसंग आलेत का की लोकांनी असं बोललेत की अरे काय करताय तुम्ही, किंवा असं काही घडलंय का? हो हो, आमची एक सोसायटीमध्ये रिया म्हणून एक छोटी मुलगी आहे, थर्ड मध्ये आहे ती. तर ती म्हणते तुम्ही खूप बॅड वागता, शनुपमीला तुम्ही सुधारायचं असतं, तुम्ही तिला सगळे तिच्या चुकीच्या गोष्टींवर तुम्ही तिला फॉरगिव्ह करता, दिस इज व्हेरी बॅड. आणि ज्या दिवशी मी सनयाला ओरडते त्या दिवशी तिचा आवर्जून मला व्हॉइस मेसेज वगैरे येतो, गुड गर्ल, आता तुम्ही पण गुड गर्ल झाला. एक त्या दिवशी असं झालं की एक मी मॉलमध्ये गेले होते माझ्या मुलांबरोबर. सो तिथे एक छोटस म्हणजे अगदी लहान बाळ होत अगदी, तर ते मला बघून म्हणाले ए शनू बेबीची मम्मी, शनू बेबीची मम्मी, तर तुम्ही जरा सेल्फी द्याल का तिची आई मला म्हणाल, त्याची आई म्हणाली. म्हटलं हो देते ना. हो तू खूप तुमचा फॅन आहे, तू खूप फॅन आहे. म्हटलं का रे बाळ, मी काय एवढी आवडते तुला? शनू बेबी बॅड वागली ना, मस्ती केली तरी तुम्ही तिला ओरडत नाही म्हणून आवडत. मग तुझी मम्मी मस्ती केल्यावर तुला ओरडते? हा, माझी मम्मी ओरडते. आणि गॅरीची मम्मी पण, गॅरीने मस्ती केली ना की त्याला ओरडते, शनू बेबीची मम्मी नाही ओरडत तिला मस्ती केल्यावर, म्हणून मला आवडतात ते. तो मला हे ते होतात ना ते मला खूप आवडतात. आणि शनायाची मम्मी खरंच खूप म्हणजे लोकांना आवडा आवडायची अशी झाली, भले ती एक वॅम्प असू दे तिच्यात, पण तरी ती लोकांना आवडणारी वॅम्प आहे. खूप छान. पण माझ्या नवऱ्याची बायको या सेटमध्ये कोणत्या व्यक्तीला जास्त मिस करते, म्हणजे अरे तिला भेटायचंय किंवा त्याला भेटायचंय असं कोण आहे? माझी शनू बेबी मिस सर लॉट. म्हणजे शनू बेबीला खूप मिस करते, खूप मिस करते. हे बॉन्डिंग कसं आहे म्हणजे ऑफ स्क्रीन? खूप खूप गोड बॉन्डिंग आहे, म्हणजे मदर डॉटर बॉन्डिंग आहे ते. आणि खरंच आई मुली सारखं फ्रॉम द डे वन मी जेव्हा जॉईन झाले तेव्हापासूनच ते बॉन्डिंग सुरू झालं. आणि लिटरली आता कुठलाही काही हे असू दे की मला बरं नसू देत, मला मायग्रेनचा जरा थोडा त्रास होतो, तर तो छोटा जरी त्रास झाला, काही थोडं जरी झालं ना, तरी ती मम्मा यु आर नॉट फिलिंग वेल ना, ए मम्माला बरं नाहीये, जरा शांत राहा असं वगैरे. मला काही जरा माझ्या पोटात वगैरे दुखायला लागलं तर लगेच ती हॉट वॉटर बॅग वगैरे आणून मला शेकणार वगैरे. शी टेक्स केअर ऑफ मी अ लॉट. आणि ती खूप म्हणजे मम्मा पप्पा सारखी हे करते, म्हणजे खूपच असं आहे. ताई व्हिडिओ पॉज झालाय. हा एक मिनिट, कोणाचं तरी येतोय ते, आता काय कट करू ना. हा कोणाचं तरी येतोय तो. हा आला एक सेकंड. ना बर, म्हणजे मला फेसबुकवर किंवा मज्जावर बरेच मेसेज येत असतात की आता लॉकडाऊन पिरियड संपल्यानंतर प्रत्येक क्षेत्रात काही ना काही बदल होणार आहेत, ते ड्रास्टिक चेंज बराच होणार आहे. तर जे स्ट्रगलिंग ऍक्टर्स आहेत किंवा ज्या स्ट्रगल करतात आता, त्यांच्यासाठी थोडा दृष्टिकोन वेगळा असेल किंवा निर्मात्यांसाठी वेगळा असेल एखाद्या ऍक्टरला किंवा ऍक्ट्रेसला हे करताना, तर त्यांनी काय करावं, म्हणजे त्यांना काय सांगशील तू?
दृष्टिकोन वेगळा असेल म्हणजे आधी जसं आता आपण कुठेही आउट ऑफ इंडिया जातो तेव्हा पासपोर्ट आणि व्हिसा लागतो ना, तसं प्रत्येक कुठून आलास बाबा तू असं हे विचारलं जाईल कुठल्या व्यवसायात. हा मग तिथे कोरोनाचे पेशंट होते काय, भीती होते काय आता आता लोकांना ती भीती एक मनात बसली असेल मला वाटतंय. कारण आता कुठे आम्ही पण आता परत काम करायला जायचं म्हटलं तरी आम्ही कुठे आपण आता मग हे सगळे सेफ आहेत ना, हे आपल्याला काही हे नाही ना म्हणजे कारण का आपण म्हणतो ना की स्वतःसाठी घाबरत नाहीये पण आपण आपल्या फॅमिलीसाठी घाबरतो कारण का आपण परत घरी येणार आहोत आणि आपल्यामुळे आपल्या फॅमिलीला तो त्रास नको. तर त्यासाठी प्रत्येक जण थोडस मला वाटतं सस्पिशियस नजरेने एकमेकांना बघत असतील. तर मलाही असं वाटतं की आता जो लॉकडाऊन पिरियड आहे हा ते सगळेच अपील करतात सगळेच सांगतात तसं मीही सांगू इच्छिते की आताचा पिरियड जो लॉकडाऊन पिरियड आहे तो पाळा कुठेही घराच्या बाहेर पडू नका. म्हणजे तुम्ही जितकं सेफ राहाल तितकं तुम्हाला फ्युचर तुमचं ब्राईट असेल आणि चांगलं असेल. खूप मस्त. सहकुटुंब सहपरिवार करताना आपल्याला आपल्या परिवाराला इतका वेळ देता येत नाही ही एक खंत असते मनात. पण आता आता काय म्हणू की ऍडव्हान्टेज म्हणू किंवा डिसएडव्हान्टेज म्हणू आपल्याला खूप वेळ फॅमिली सोबत घालवता येतोय. तर तुमचा वेळ कसा जातोय सगळ्या फॅमिली सोबत? खूप छान जातोय म्हणजे अनेक वर्षात गेले बरी म्हणजे मला आठवत पण नाही मी एवढा वेळ कधी घालवलाय फॅमिली बरोबर. कारण का आता तर हे दोन दोन सिरियल्स एका वेळेला मी करते आणि ते पण डेली सोप्स दोन दोन तर त्याच्यामुळे मी बिझी आहे. पण अदरवाईज माझं एखादी सिरियल आणि एखादं नाटक सायमल्टेनियस चालू असतं किंवा फिल्म आणि नाटक असं सायमल्टेनियस रिकामी अशी बसलेली मला आठवत नाही कधी. ह्या लॉकडाऊनच्या निमित्ताने का होईना मी माझ्या सहकुटुंब सहपरिवाराबरोबर खूप वेळ घालवू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं होतं कधी कधी जेव्हा मलाही काही गॅप असतो म्हणजे सिरियल किंवा नाटक जेव्हा थांबलेलं असतं किंवा काही तर तेव्हा माझा सहकुटुंब सहपरिवार माझ्या बरोबर नसतो म्हणजे ते मुलं शाळेत असतात किंवा माझा भाऊ ऑफिसला असतो किंवा असं म्हणजे सगळे एकत्र असं कोणी नसतं. पण आता वर्क फ्रॉम होम असं झाल्या कारणाने आणि मुलांची दहावी जी परीक्षा आता संपली तर ते झाल्या कारणाने सगळे आम्ही एकत्र आहोत आणि सगळे अख्खा बस अख्खी रात्र आम्ही एकत्र आहोत. सो एक म्हणते हे देवानीच कदाचित सांगितलं असेल खूप खूप काम केलंयस खूप दिवस आता काम करते जरा आता घरच्यांना वेळ दे. बट स्टील आय मिस माय शूटिंग फॅमिली मिस करते कारण का आम्ही म्हणतो ना जसं 15 ते 16 तास आम्ही त्यांच्या बरोबर असतो. तर राईट फ्रॉम ऍक्टर्स माय डिरेक्टर माय स्पॉट बॉयज माय टेक्निशियन्स एव्हरीबडी ती पण माझी एक फॅमिली आहे. आणि ते पण आजपर्यंत मी ज्या ज्या ठिकाणी काम केलं आहे मग ते फिल्म असू देत मी नाटक असू दे किंवा सिरियल असू दे मी ऍट अ टाइम तिन्ही क्षेत्रात काम करणारी बाई आहे. तर एव्हरीबडी एव्हरीबडी लव्ज मी अ लॉट म्हणजे कोणीही असं नाहीये की हे नाही मला खूप खूप प्रेम करतात लोक. खरंच खरं तर त्याच्या फॅमिली मी मिस करते. खूप छान ताई. आपण 12 मिनिटं गप्पा मारतो आणि 12 मिनिटं मी कंटिन्युअसली फोनकडे बघते तर ही स्किन कशी मेंटेन करते तू म्हणजे काय करते सध्या एवढी? मी आता मी कंटिन्युअसली बघते मला कॉम्प्लेक्स येतोय की अरे बापरे एवढी स्किन कशी मेंटेन आहे. काय तुझा डेली रुटीन काय? डेली रुटीन मी असं काही करत नाही. मी केलेले स्किन प्रोडक्ट युज करते स्वतः बनवते मी स्किन प्रोडक्ट राईट फ्रॉम सुनते प्रायमर नंतर मी मॉइश्चरायझर मी स्वतः बनवते सिरम्स मी स्वतः बनवते रात्री नाईट सिरम मग व्हिटॅमिन सी सिरम मी स्वतः बनवते मग मॉइश्चर डेली मॉइश्चरायझर क्रीम मी स्वतः बनवते मेकअपच्या आधी युज करायचं प्रायमर मी स्वतः बनवलाय मग सोप्स एव्हरी म्हणजे सगळे टाईप्सचे सोप्स मी बनवते पण ते कम्प्लिटली नॅचरल हे सगळे जे मी बनवते त्याच्यात 99.99% मी केमिकल फ्री बनवते. मी 100% मी म्हणू शकत नाही कारण का कुठल्याही मी जर व्हिटॅमिन ई वापरत असेल तर त्याच्यात जर काही 0% केमिकल असेल तर मी सांगू शकत नाही. पण मी 99.99% मी हर्बल प्रोडक्ट मी स्वतः बनवते. म्हणजे मी नीमचा साबण जरी बनवला शूटिंगवर आल्यावर त्याने आंघोळ करते तर मी त्याच्यात कडुलिंब आंबे हळद आणि तुळस
मिक्स केलेला साबण मी बनवते, मी कुठन घरात मी बनवते. अरे बाबा, ह्या गोष्टी तर मी हे सगळं बनवते आणि मी शूटिंगला पण माझ्या शनू बेबीला देते आणि सगळ्यांना देते आणि मला ऑर्डर पण असतात त्याच्या. मग आता मी बनवते सगळं. बापरे, म्हणजे मला कळालंय मला माझे नेक्स्ट मॉइश्चरायझर कुठून मागवायचे. सो मी गिफ्ट हॅम्पर देणार आहे. अरे ग, खरंच आय होप हे लॉकडाऊन लवकर संपू दे. हा तेच, ते संपल्यावर मी तुला माझ्या सोप्स पासून सगळ्याचं गिफ्ट हॅम्पर तुला फ्री देणार. नक्की नक्की नक्की. आणि आपण एक खास इंटरव्ह्यू करूया त्यासाठी, कारण का ही नवीन गोष्ट मला कळाली तुझ्याबद्दल की एवढं सगळं कसं कोण घरी बनवू शकतं. म्हणजे हे कधीपासून सुरुवात झाली, म्हणजे आधीपासून आहे की नाही? नाही, हे आताच सुरुवात झाली. अगं मध्यंतरी काय झालं, एक 5-6 वर्षापूर्वी माझं जरा स्किनचा प्रॉब्लेम झाला. म्हणजे मी इतकं काम करते किंवा मी आधार 33-34 इयर्स आय एम बीन वर्किंग आणि नाईट काम करते मी. म्हणजे मला पूर्वी तर आता तरी जास्त होतो मला झोपायला, 6 तास 5 तास मिळतात झोपायला. पण मी माझ्या यंग एज मध्ये मी 2 ते 3 तास झोपायचे, कारण का मी शूटिंग केलं की मी नाटकाच्या शोजला जायचे. शो वरनं रात्री आले की 2-3 तास झोपले की आंघोळ केली, सकाळी 7 शिफ्टला शूटला गेले. पण तिकडनं आज पुण्याला शो आहे, उद्या नाशिकला शो आहे, नाशिकवरनं परत आले आंघोळ केली. म्हणजे बस मध्ये कधी कधी झोपले तेवढंच झोपले इतकं. आणि त्या रुटीन मुळे कदाचित का होईना मला हायपर पिगमेंटेशन आलं होतं स्किनला. मग मी बरेच डॉक्टर्स वगैरे केले त्याच्यासाठी, डर्मेटोलॉजिस्ट केले, अॅलोपॅथीची बरीच औषधं घेतली, काय 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 परत काय काय केलं, पण काही सोर्स झाला नाही. मग माझे एक डॉक्टर आहेत पुण्याचे, डॉक्टर उदय कुलकर्णी, होमिओपॅथिक एक तर मी त्यांच्याकडे गेले आणि म्हटलं का, आणि त्यांनी माझा लिगामेंटचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केला होता बऱ्याच वर्षापूर्वी. म्हटलं काका असं असं झालंय, तर मला म्हणाले काय नाही टेन्शन घेऊ नको, जास्त स्ट्रेस घेतेस कामाचा आणि टेन्शन घेते म्हणून ते होतं, काही नाही होणार ते बरोबर. आणि मला म्हणाले फक्त मेकअप करू नको काही दिवस. म्हटलं काका रोज काम चाललंय, मेकअप करणार नाही म्हणजे होणारच नाही. तर आणि खूप पिगमेंटेशन म्हणजे मेजर इथपर्यंत गळ्यापर्यंत आलं होतं, मानेपर्यंत. आता मी तुला अगदी अशी फ्लॉलेस माझी स्किन दाखवू शकते, पण तेव्हा म्हणजे मी खूप रडायचे, रादर मी खूप कॉन्शियस असायचे आणि खूप त्रास करून घ्यायचे मी की काय माझ्या स्किनला झालंय वगैरे असं. तर काही इचिंग नव्हतं किंवा काही दुखायचं नाही, काही नाही, फक्त हायपर पिगमेंटेशन होतं ना ते. तर काका म्हणाले काय नाही ते करीन मी बरं, फक्त मेकअप जरा तू बघ टाळतात. म्हटलं काका ते नाही माझं रोज काम सुरू आहे. मग ते म्हणाले मग थोडा वेळ लागेल. आणि पण वेळ म्हणजे काय, विदिन 6 मंथ्स माझं हे क्लिअर झालं. मग त्याच्यानंतर मी जे प्रोडक्ट वापरायचे ना ते कम्प्लिटली हर्बल वापरायचे. नंतर मी विचार केला की मीच का नाही बनवायचे हे प्रोडक्ट. मी कुठल्याही आपण हर्बल प्रोडक्ट वर बघितलं तर ते इन्ग्रेडियंट वगैरे आहेत दिलेले. मग मी काय करायचे, व्हिटॅमिन ई ऑइल, बदामाचं तेल, अलोवेरा हे सगळं मिक्स करून मी स्वतःच्या स्किनवर ट्राय करायला लागले. मग स्वतःच्या स्किनवर ट्राय केलं, माझ्या मुलांच्या स्किनवर, कारण का मुलांची स्किन बेबी स्किन असते, त्याच्यावर ट्राय केलं, माझ्या वहिनीने ट्राय केलं. असं करून करून मी ते सगळे सिरम्स आणि मॉइश्चरायझर्स आणि सोप्स बनवले आणि तेच आता आम्ही सगळे घरी वापरतो. खरंच त्याच्यामुळे स्वतः ट्राय केलं आणि देन मी सगळ्यांना ते आधी दिलं. म्हणजे आता शनू बेबीला म्हणा वगैरे, शनू बेबी पण असं सांगते की आता मी तिला शनू बेबीच म्हणते की तिची स्किन म्हणजे खूप ड्राय आहे, तर तिला ते चालतच नाही सोप्स वगैरे वापरलेले, पण माझे सोप्स तिला चालतात. ओके. आणि अभिजितला पण दिले मी गॅरीला, तर तो पण म्हणतो हे सुपर्ब सोप्स आहेत तुझे मला, आणि त्यांनी पण परत ऑर्डर केली होती मला. सो मला ते म्हणतात ना एक ग्रुप आला. आता ज्या दिवशी मला गॅप असते ना त्या दिवशी मी सोप्स बनवते किंवा सिरम्स बनवते किंवा हे बनवते असं बनवते. खूप मस्त, मला खरंच खूप, मला ऑनेस्टली मला खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारून. आणि एक शेवटचा प्रश्न जाता जाता की कोरोनाचं सावट आहे, खूप डेंजर सिच्युएशन आहे, लोक अजूनही सिरियस नाही आहेत या बाबतीत, तर काय मेसेज देशील तुझ्या फॅन्सला?
मी सगळ्या माझ्या व्हिडिओज मधून बहुतेक व्हिडिओज केले आहेत मी करोनासाठी. काही कॉमेडी व्हिडिओज केले आहेत, काही सिरियस व्हिडिओज केले आहेत, कारण का कॉमेडी लोकांपर्यंत जास्त लवकर पोहोचते. म्हणजे कॉमेडी असेल तर बघतात, सिरियस असेल तर काय पकवणार असं म्हणतात. त्यामुळे कॉमेडी व्हिडिओज मधून सुद्धा मी त्यांना हे सांगते. पण आता मी या व्हिडिओ मधून खरंच मी मनापासून एक, मी तुमच्या घरातली मेंबर आहे समजा, आणि तुम्ही घरातून बाहेर पडू नका, कारण का तुम्ही घरातून बाहेर पडला तर इट्स हार्मफुल फॉर मी, मला मला त्याचा त्रास होऊ शकतो. आणि जर इफ यू लव्ह मी, इफ यू लव्ह युअर सेल्फ, इफ यू लव्ह युअर फॅमिली, तर प्लीज प्लीज घरातून बाहेर पडू नका. आपला देश हा सगळ्यात कमी करोनाचा हे आहे, त्याच्या सावट आहे. तर ते कमी कशामुळे आहे, कारण का आपण वेळेत लॉकडाऊन मध्ये आलोय. आता हे लॉकडाऊन पाळायचे जर दिवस आहेत तर काही वेळ पाळा ना, तुमच्या घरच्यांबरोबर घाला. काही आता मी काही गोष्टी अशा मजेशीर करत असते, कसं करा. मी तुम्ही म्हणाल मी माझ्या मुलांनाही एंगेज करते, मी माझ्या मुलांना व्हिडिओज बनवायला सांगते. काल माझ्या म्हणजे दोघेही माझे मुलं व्हिडिओ एडिट करतात. म्हणजे आपल्या भारत देशावरची जी गाणी आहेत तर त्याच्यावर मग काय काय हे झालं, कसं तुम्ही रिकवर करा स्वतःला, यू शुड फील ऑफ युअर, म्हणजे तुम्ही प्राऊड फील केलं पाहिजे तुमच्या देशाबद्दल वगैरे, असे व्हिडिओज माझी मुलं गाण्यातून एडिट करतात आणि हे करतात. तसं तुम्ही तुमच्या मुलांना एंगेज करा, काहीतरी नवीन कामं द्या, असं करून तुम्ही तुमचा वेळ घालवा. पण प्लीज घराच्या बाहेर बोलू नका, प्लीज प्लीज प्लीज. जे जितका वेळ तुम्ही घराच्या बाहेर आत्ता पडणार नाही ना, तुम्ही लवकर लॉकडाऊन तुमचं शट होईल आणि लवकर हे करोनाचं सावट जाईल आणि आपण लवकर परत आधी सारखे हो. तुम्ही जितकं बाहेर पडणार तितकं हे प्रोलॉंग होत राहणार. तुम्ही तुम्हाला सांगते खूप मस्त, खूप छान मेसेज दिला आणि मला खरंच परत एकदा सांगते खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारून. मला खूप डिफिकल्ट जाते तू तू बोलणं. नको जायला, एकदम छान एकदम छान. मी कम्फर्टेबल होते, मला कोणी तू तू असं करून बोललं, तुम्ही तुम्ही म्हटलं अरे बापरे आता आपले काहीच. बरं ताई, खरंच मला मजा आली. तू जिथे कुठे असशील सुरक्षित राहा, खुश राहा, जशी असशील तशी राहा, तुझ्या परिवाराची काळजी घे. आणि पुन्हा एकदा लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा इंटरव्ह्यू करू आपण सेटवर, आणि पुन्हा एकदा आपण नवीन विषयांवर बोलू. सो थँक्यू सो मच. थँक्यू, लव्ह यू, गॉड ब्लेस यू बाळा, टेक केअर. आणि आपण माझ्या सिरम्स आणि सोप्सचा पण एक इंटरव्ह्यू. मी सोडणार नाहीये, मी एक इंटरव्ह्यू करणारच आहे तू. येस येस डार्लिंग, येस डार्लिंग, लव्ह यू, गॉड ब्लेस यू, बाय.